हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज आहे का आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीच येते सारखी तोंडामध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर आज उपवास असतो सर्वांचाच असेल, तर तुम्ही खिचडी खाल्ली असेल आज, तर मला खिचडी बनवायची आहे अजून. तर 2 वाजलेले आहेत आत्ता, तर खिचडी बनवते आणि मग बोलूया. आज मी तुम्हाला खिचडी बनवत बनवत व्हिडिओ दाखवणार आहे. तर आज माझ्या मिस्टरांचा पण बड्डेच म्हणते सॉरी. आज माझे मिस्टरसुद्धा उपवास पकडतात, आमच्या सासूबाई पण आणि मी पण. आम्ही घरामध्ये तिघजणच उपवास पकडतो, बाकीजणं नाही. म्हणजे पप्पा आणि भाऊजी जे आहेत ते नाही पकडत आणि मुलं पण नाही पकडत, पण त्यांना खिचडी खायला आवडते. तर म्हणून आपण खिचडी बनवूया आज. तर सगळ्यांचे वेगवेगळ्या प्रकारची खिचडी बनवत असतात, आत्ता आपण बघूया. मी साधीच बनवणार आहे. तर चला आपण खिचडी बनवूया, आता किचनमध्ये जाऊया. तर आता आपण आलेलो आहे किचन मध्ये. आता आपण तुम्हाला दिसतंय स्वच्छ झालेलं आहे सगळं किचन, साफ सुथरं करून ठेवलेलं आहे. आणि आता मग मी खिचडी बनवते, कारण आमच्याकडे नॉनव्हेज असतं दरवेळेस, आणि नॉनव्हेज असल्यामुळे मग त्याच शेगडीवर कसं बनवायचं, त्याच्यामुळे म्हटलं की नंतरच बनवावं. आणि मी 2:30 वाजता खिचडी करते, म्हणजे कधी पण आपला उपवास असला ना माझा कधी पण, तर मग मी तेव्हा खिचडी करत असते. कारण लवकर लवकर काहींना सवय असते की लवकर नाश्त्यालाच खिचडी बनवायची, तर मी रात्रीच खिचडी साबुदाणे भिजायला टाकले होते आणि आत्ता मी बनवते. मग नाश्त्याला पण खिचडी खाणं, दुपारी पण खाणं, संध्याकाळी पण खाणं, ह्याला का उपवास म्हणतात. त्याच्यामुळे मग आत्ता थोडंसं लेट झालं आणि थोडंसं लेट व्हायलाच पाहिजे, कारण उपवास कशाला केला आहे, उपवास कशाला म्हणतात. सारखं खाण्याला उपवास नाही म्हणत, ज्याला सवय असते, ज्याला सहन नाही होत ते खात असतात. तर चला आता आपण हे बनवूया, खिचडी बनवूया. तर इथे आपले साबुदाणे छानपैकी भिजलेले आहेत, साबुदाणे इकडे छानपैकी भिजलेले आहेत आणि रात्रीच मी भिजवलेले आहेत. छानपैकी असे मऊसूत असे भिजलेले आहेत. तर चला आता आपण खिचडी बनवूया. चला तर आता आपण खिचडी बनवूया. खूप छान वाटतं उपवास असलेल्या दिवशी, खूप असं फ्रेश वाटतं. जरी उपवास असला तरी पूर्ण दिवस एनर्जी असते, कशी काय काय माहीत नाही, आणि पूर्ण दिवस असा उत्साह असतो. जरी आपला उपवास असला, खाल्लं नसलं काही, तरी पण कंटाळा येत नाही किंवा भूक लागत नाही, असं खूप असं प्रसन्न वाटतं. आणि सकाळीच मी देव खालच्या आमचे जे मंदिर आहे तिथं जाऊन, विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे तिथं जाऊन मी दर्शन घेतलेलं आहे, आणि तो व्हिडिओ तुमच्या अशी नक्कीच मी शेअर करणार आहे. तर आता मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे. तर मला ना आजच्या दिवशी एक तुम्हाला गोष्ट सांगायची, तुम्हाला माहीत असेल नाही माहीत असेल, मला नाही माहिती, कोणाला माहीत असू शकते आणि कोणाला ऐकून हे विचित्र वाटन. अशी गोष्ट आहे एका वारकऱ्याची. तर वारकरी म्हटलं तर ते वशाट खात नाहीत, म्हणजे मटन मच्छी नॉनव्हेज वगैरे काहीच खात नाहीत. तर अशा वारकऱ्याची गोष्ट सांगणार आहे की ज्यांना वारीला जाताना बोंबलाची चटणी खाऊ वाटली होती, आणि बोंबलाची चटणी खाऊ वाटल्यावर त्यांनी काय केलं, तर हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्हाला ऐकून जरा विचित्र वाटेल की काय पण सांगायला लागली असं तसं, तर हे काही पण नाही आहे. ही गोष्ट माझ्या आमचे सर जे आहेत, मराठीचे सर होते, तर त्यांनी मला आम्हाला सांगितलेली, मला एकटील नाही सगळ्यांना सांगितलेली वर्गाला. कारण जेव्हा मटणाचा असा विषय येतो तेव्हा असं वाटतं की छी आम्ही आज उपवास आहे, असं आहे तसं आहे, कशाला खायचं असं तसं, असं नावसुद्धा घेणं पाप आहे असं म्हणतात. पण आणि ही गोष्ट ऐकून आम्हाला पण वाटलेलं हे असं काय सर असं कशाला सांगताय तुम्ही. तर मी आता इथे गावरान तूप वापरत आहे आणि बटाटा पण मी चिरून घेतला आहे आणि मी आता तो तळणार आहे. तुम्ही जशी खिचडी बनवता तसेच मी पण बनवते आहे. तर मी गोष्टीला सुरुवात करते.
त्या अगोदर बघू द्या आपला बटाटा किती छान प्रकारे अशा शिजतोय. मी तुपामध्ये हा बटाटा टाकला आहे. आता छान प्रकारे हा फ्राय करून घ्यायचा. त्याच्यानंतर जे शेंगदाणे आणि मिरच्या वगैरे आहेत ते मी बारीक करून घेणार आणि ते त्याच्यामध्ये टाकणार आहे. जेव्हा सरांनी आम्हाला गोष्ट सांगितली तेव्हा मी असेल 8वी ते 9वीला असेल आणि मराठीचा तास सुरू होता. सरांना काय मनात आलं, एक आपल्याकडे अभंगवाणी असायचे बघा 8वी 9वीला अभंगवाणी असायचे आणि तेव्हामध्ये त्याच्यामध्ये अभंग असे आपल्याला शिकायला होते. तर त्याचं एक्सप्लेनेशन देताना सरांनी सांगितलेली ही गोष्ट आहे. तर गोष्ट आहे संत सावतामाळीची. संत सावतामाळी आणि वारकरी त्यांच्याबरोबर ते चालले होते वारीला, म्हणजे पंढरपूरला चाललेले. आणि जेवणाची जेव्हा हे झाली, जेवणाची सुट्टी झाली, तर सगळेजण असे थांबले जेवायला, झाडाखाली थांबले सगळेजण. आणि अचानक संत सावतामाळींना बोंबील खायची इच्छा झाली, बोंबलाची चटणी खायची इच्छा झाली. तर त्यांना खूप अशी जोरदार इच्छा झाली आणि आता त्यांना लाज वाटायला लागली की आपण असा विचार करतो आहे, आपण एकतर वारकरी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या गळ्यात माळ आहे आणि आपण चाललो आहे वारीला, विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला चाललेलो आहे आणि आपल्याला असं खाऊ वाटणं हे योग्य नाही. आणि कोणाला सांगितलं तर ते आपल्याला किती नावं ठेवतील, म्हणजे तुम्ही वारीला चाललात आणि तुमच्या मनात असे विचार, किती बरं ते नावं ठेवतील. त्याच्यामुळे त्यांनी ना कोणाला सांगितलंच नाही. आणि जेवायला बसले सगळेजण, जेवायला बसले संत सावतामाळी पण जेवायला बसले. आणि जेवत असता त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे असलेला डबा उघडला, घेतला हातात आणि उघडला. तर उघडताना त्यांना आतमध्ये, डब्याच्या आतमध्ये काय दिसलं, तर चक्क बोंबलाची चटणीच होती त्यांच्या डब्यामध्ये. तर हा कसा काय चमत्कार झाला हे त्यांना कळेना. नंतर मग हा चमत्कार स्वतः पांडुरंगाने घडून आणला होता. आपल्या भक्ताला, म्हणजे त्यांच्या मनात खूप श्रद्धा आहे पण त्यांना बोंबलाची चटणी खाऊ वाटली, त्याचा काय दोष आहे? त्यांचं म्हणणं असं की तुम्हाला खाऊ वाटलं आहे ना तर तुम्ही खा, मन मारू नका, कारण तुमच्या मनात श्रद्धा आहे हे तर मला माहीत आहे. तुमच्या मनात श्रद्धा आहे, श्रद्धा भाव आहे आणि तुम्ही कशाप्रकारे आमची सेवा करता हे पण मला माहीत आहे. मग मन का मारायचं? तुमच्या मनात जर श्रद्धा असेल तर आपण काय, अन्न ते अन्न असतं, नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो, अन्न ते अन्न असतं, ते अन्न म्हणून खा, व्हेज नॉनव्हेज म्हणून खाऊ नका. असं करून त्यांनी मग ते तो डबा खाल्ला होता. अशा प्रकारची गोष्ट होती. तर आता इकडं आपले खिचडी झालेली आहे साबुदाण्याची. आपण गॅस बंद केलेला आहे. बघा कशी दिसते खिचडी, मस्त असा खिचडीचा स्मेल पण येतो आहे छान. आता मी ही खिचडी सगळ्यांना अशी वाढते कारण आमच्या घरात ना सगळेजणं, सगळ्यांना खिचडी आवडते. तर अर्धा किलो खिचडी, अर्धा किलोला कमी होती एवढी खिचडी मी घातली होती. म्हटलं तिघंजणं आम्ही आणि थोडी जे भाऊजी ते मुलं आहेत ते खाते, एवढी खिचडी झाली आहे. बघा खिचडी करायला मला 15 ते 20 मिनटं लागले आणि आता आपण खिचडीचा एन्जॉय घेणार आहे. मस्तपैकी खिचडी झालेली आहे आणि संध्याकाळी काय करायचा मेनू हे पण मला माहीत नाही आहे, अजून ठरवायचं आहे काय करायचं संध्याकाळचा मेनू. तर आम्ही आता खिचडी मस्तपैकी खात आहेत. तर तुम्हाला गोष्ट कशी वाटली? तर माझ्या मनात अशी कोणती भावना नव्हती की तुमच्या कोणाचे मन दुखावं, ही माझ्या मनची मी गोष्ट सांगितलं नाही. मला जे माझ्या गुरूंनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं, असा मला विचार आला की ते तुमच्यापर्यंत शेअर करावं. कोणाचं मन दुखलं असेल तर मला क्षमा करावी, हीच विनंती. आता आपली खिचडी झालेली आहे तयार. तर आपण आता खाऊन बघूया. चमचा सगळे दिले कोणी? तर आता आपण हाताने घेऊया खाऊन. नको द्या पदार्थ. बघा आपली खिचडी झालेली आणि खूप अशी भूक लागलेली. चला खाऊया. खाल्लं ना तू सकाळपासून? काहीच नाही खाल्लं तू? छान लागतंय. छान दादा मी खातो, तुम्ही पण खा. भेटू पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत बाय बाय.